सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रणिती शिंदे वर्सेस भाजपाचे राम सातपुते या यंग जनरेशनमधील इलेक्शन वॉर आता चांगलंच पेटलंय. तरुण आणि आश्वासक चेहरा वडील सुशीलकुमार शिंदे यांची मतदारसंघावरील पकड, मोहिते पाटलांची साथ आणि आधीच्या दोन भाजपा खासदारांबद्दलची नाराजी यामुळे प्रणिती शिंदे यांच्यासाठी अनुकूल स्थिती दिसते. तर बाहेरचा उमेदवार म्हणून बसलेला शिक्का, मराठा आरक्षणाचा मुद्दा, भाजपातील गटतट आणि बदलती समीकरणं यामुळे सातपुते मागे पडतायत. सलग दोनदा संधी देऊनही भाजपाच्या खासदारांनी काही केले नाही, त्यापेक्षा शिंदेंच्या मागे उभे राहिलेले बरे ही भावना इथे बळकट होताना दिसते. त्यामुळे सोलापुरात परिवर्तन होणारच असे मांडले जाते. काय आहे सोलापुरातील स्थिती, कुणाचे पारडे पडते जड, याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजेमाडी बोल बिंदासच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शेकापची येथे ताकद होती. देशाचे गृहमंत्रीपद भूषवलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी या मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व केले. मात्र 2014 मोदी लाटेत काँग्रेसच्या या गडाला खिंडार पडले. भाजपाचे शरद बनसोडे येथून निवडून आले, तर 2019 वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या 2.25 लाख मतांमुळे सुशीलकुमार शिंदे यांना पराभव पत्करावा लागला. भाजपाचे डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज येथून निवडून आले. आता शिंदे यांच्या कन्या आणि सोलापूरमध्येच्या आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली, तर भाजपाने माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना रिंगणात उतरवलंय. काँग्रेसमधील तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. जाईजुई प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांचेही त्यांनी मजबूत संघटन बांधले. आमदार म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली. वडील सुशीलकुमार शिंदे यांचाही मतदारसंघावर प्रभाव आहे. शिंदे यांनी माजी आमदार दिलीप माने, पंचायत समितीचे माजी सभापती म्हेत्रे यांच्यासह अनेक नेत्यांना भाजपातून परत काँग्रेसमध्ये आणले. यांच्यासह शिवदारे, कोठे, चाकोते, वाले, पेरिया यांची त्यांनी मोट बांधली. त्यामुळे प्रणितींची ताकद वाढली. वैरभाव करण्याचा सुशीलकुमार शिंदेंचा स्वभाव नाही. जुनी मंडळी पुन्हा अप्रोच होण्यास हाच उमेदपणा कारणीभूत ठरलाय. याशिवाय वंचित बहुजन आघाडी आणि MIMनेही प्रणितींना पाठिंबा दर्शवलाय. मागच्या वेळी ही मते प्रकाश आंबेडकर यांना मिळाली होती. मात्र आता वंचितचा कोटा प्रणितींच्या पारड्यात पडू शकतो. तसेच मुस्लिम समाजाचेही एक गट मतदान त्यांनाच होण्याची शक्यता अधिक दिसते. काँग्रेसचे सर्व गट सध्या एकत्र दिसत आहेत. शरद पवार गट, ठाकरे सेनाही प्रणितींच्या मागे एकवटले, त्यामुळे त्यांची बाजू पॉझिटिव्ह होताना दिसते. राम सातपुते हे मूळचे बीडचे, सध्या माढ्यात मोडणाऱ्या माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात. त्यांना उमेदवारी मात्र सोलापूर लोकसभेची देण्यात आली. हा मुद्दा कळीचा ठरतोय. बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विरोधकांनीही हाच मुद्दा उचलून धरलाय आणि तो प्रभावी ठरतोय. पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर शहर परिसरात भाजपात दोन गट दिसत आहेत. ते एकत्र असतीलही पण त्यांच्यात ताळमेळ दिसत नाही, त्यामुळे सातपुतेंची कसरत होण्याची शक्यता जास्त आहे. असे असले तरी तरुण आणि आक्रमक चेहरा ही त्यांची जमेची बाजू आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत त्यांनी काम केले. युवा मोर्चाचेही ते उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि युवकांमध्ये त्यांची क्रेज आहे. त्यांचे वडील ऊस तोडणी कामगार, ऊस तोडणी कामगाराचा मुलगा ते आमदार, हा त्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी वाटतो. हा हळवा कोपरा त्यांच्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतो. सोलापूर लोकसभेत सोलापूर दक्षिण, उत्तर, मध्यसह मोहोळ, अक्कलकोट, पंढरपूर असे 6 मतदारसंघ मोडतात. पंढरपूरमध्ये भाजपाचे समाधान अवताडे आमदार आहेत. पंढरपूर शहरात सातपुतेंना तर ग्रामीण पट्ट्यात प्रणिती शिंदेंना हात मिळण्याची चिन्हे आहेत. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी भाजपाचे आमदार आहेत. येथे सातपुतेंना लीड मिळू शकतो. मोहोळमध्ये दादा गटाचे यशवंत माने आमदार आहेत. किंबहुना दादा गटाच्या राजन पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. येथे 50-50 अशी स्थिती राहू शकते. सोलापूरमध्ये हा प्रणितींचा स्वतःचा मतदारसंघ असल्याने तेथून त्यांना निर्णायक मताधिक्य मिळण्याची शक्यता व्यक्त होते. सोलापूर उत्तर
हा विजयकुमार देशमुख यांचा मतदारसंघ, पण देशमुख ही सातपुतेंकरता फार ताकद लावताना दिसत नाहीत. सोलापूर दक्षिणमध्ये भाजपचे नेते सुभाष देशमुख हे आमदार आहेत, तेही अलीकडे फ्लॅशमध्ये नसतात. तिथेही प्रणितींना साथ मिळू शकते. सोलापूर आणि माढा पट्ट्यात मोहिते पाटील घराण्याचा दबदबा आहे. मोहिते पाटील आणि शिंदे यांच्यात परस्पर सहकार्याचा अलिखित करार होता, मात्र मोहिते भाजपात गेल्यानंतर त्यात अडचणी आल्या. अलीकडेच मोहिते पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकत शरद पवारांची तुतारी हातात घेतले. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे हा करार पुन्हा काटेकोरपणे राबवला जाणार हे नक्की. स्वाभाविकच प्रणिती शिंदे यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर मोहिते पाटलांच्या माध्यमातून मराठा मतेही त्यांच्याकडे मोठ्या संख्येने वळू शकतात. महायुतीबद्दल मराठा समाजात नाराजी आहे, ही नाराजीही त्यांच्या पत्त्यावर पडू शकेल. उत्तम जानकर हेही शरद पवारांकडे आलेत, त्यामुळे धनगर मतेही प्रणिती यांच्या मागे असतीलच. सोलापूरच्या राजकारणात माजी आमदार आडम मास्तर यांचे स्थान महत्त्वाचे आहे. बहुचर्चित घरकुल योजनेकरिता त्यांनी मोदींना बोलावले खरे, पण पाठिंबा प्रणिती शिंदे यांनाच दिला. सरकारच्या योजना असतातच, त्याचा लाभ घ्यावा लागतो असे सांगत मोदींना श्रेय देणे त्यांनी टाळले. मुळात प्रणिती शिंदे लोकसभेत गेल्या तर ते मास्तरांसाठी चांगलेच आहे. सोलापूरमधला पाणी प्रश्न बिकट आहे. शहराअंतर्गत रस्त्याचीही समस्या आहे, त्याचबरोबर शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत. परंतु मागच्या 10 वर्षात भाजप खासदारांकडून सोलापूरसाठी कोणतेच भरीव काम झालेले नाही, त्यामुळे सोलापूरकर भाजपावर प्रचंड नाराज दिसत आहेत. याच्यापेक्षा शिंदेच चांगले ही भावना जोर धरते. या नाराजीचा सातपुतेंना फटका बसू शकतो. सातपुते हे फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, त्यामुळे भाजपातील काही मंडळी त्यांच्याबद्दल सावध पावित्र्यात आहेत. एकूणच राष्ट्रीय राजकारणातील चंचू प्रवेशाच्या दृष्टीने प्रणिती यांच्यासाठी सगळ्या गोष्टी अगदी जुळून आल्यात, त्यामुळे काँग्रेससाठी ऑल इज वेल अशी स्थिती आहे. सोलापुरात नेमका काय निकाल लागेल हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. पण तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.